नानू मामांना कधी कुठे काय बोलावं कधीच कळत नाही. तुला तरी कुठे कळतं? नाही पण म्हणजे कशासाठी आले होते ते आजी आजोबा घरी? काय होऊन बसलं बघ. तुम्ही नका टेन्शन घेऊ, विक्रांत आहे ना तो बघेल. मला ना खूप काळजी वाटते, म्हणजे त्या आजोबांना बरं वाटेल ना? आजी कशा सावरणार त्यांना, आम्हाला काही कळेन असं झालंय. वहिनी तुम्ही आधी स्वतःला सांभाळा प्लीज. हो नाही पण हद्द झाली आहे नानू मामांची. मला तर खूप काळजी वाटते, म्हणजे एका धक्क्यातून आपण बाहेर येतोय ना येतोय तोपर्यंत हा दुसरा धक्का. हॅलो भटकर, शांत व्हा. बघा आपण त्यांना आधी लिंबू सरबत नेऊन देऊया, पुढचं पुढे बघूया. चल चल. आणि तुम्ही त्यांच्या समोर रडू नका, नाही तर त्यांना अजून टेन्शन. हो अगो बाई, अहो अहो यांना काय झालं? अहो 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 काय झालं तुम्हाला? असे काय झोपले ते? काय होत आहे हो तुम्हाला? बरं वाटतंय ना? आजी शांत व्हा, शांत. त्यांना फक्त चक्कर आली होती, आता ते ठीक आहेत. अहो बरं वाटतंय ना तुम्हाला? हा उठताय का? सावकाश. आपण जाऊया ना घरी. हा चालू शकाल का तुम्ही? चला उठा. उठताय ना? हळू हळू उठा. चल सावकाश सावकाश सावकाश. चला अगदी सावकाश या. या चालवताय ना? सावकाश. मालतीताई आता जे काही झालं ना ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालं. असं करायचं आमचा काही हेतू नव्हता हो. आणि खरंच सांगते, आमच्या मनात तुमच्याबद्दल काहीही नाहीये हो. नाही हो, तुमच्या मनात खरंच खोट नाहीये. आमचंच नाणं खोटं निघालं. कसला दिवाळ सण आणि कसलं काय? खर तर तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये आम्हाला. असं काही म्हणू नका हो, असं काही नाहीये. हो आमच्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय त्याची भरपाई आम्ही कशी करणार आहोत? त्रास वगैरे काही नाही आजी, आणि या विषयावर आत्ता काही बोलू नका तुम्ही. आपण आजोबांची काळजी घेऊयात, ते जास्त महत्वाचं आहे. हॅलो. आजोबा खूप सेंटिमेंटल होत आहेत, मधूनच रडतायत, एकटेच बोलताय, आणि त्यांना त्यांना मध्येच श्वास लागतोय. आता परत तोल गेला त्यांचा, त्यांचं बीपी लो होतय. मला काळजी वाटतेय. हे बघ, सगळ्यात अगोदर तू शांत हो. डॉक्टरनं शांत असणं खूप गरजेचं असतं अशा परिस्थितीत. मी येतोय. ओके. मनूचा फोन होता. आजोबांची तब्येत डाऊन आहे. मग तिने मला का नाही फोन केला, तुला का केला? तू डॉक्टर आहेस? विक्रांत मी नात आहे त्यांची, आणि मानसी माझी लहान बहीण. एवढं नातं पुरेसं नाहीये का फक्त डॉक्टरच असावं लागतं? आता ते महत्वाचं नाहीये, मी तिथे वेळेवर जाणं जास्त गरजेचं आहे. ओके मग थांब, मी पण येते. नको, त्यांना बरं वाटावं म्हणून जातोय मी. त्यांची तब्येत आणखी बिघडू द्यायची नाहीये. व्हॉट डू यू मीन विक्रांत? तू तिथे गेल्याने निदान आज तरी त्यांना बरं वाटणार नाहीये. त्यांना तुझा राग येईल आणि आणखी त्रास होईल.
तेच होऊ द्यायचं नाहीये. त्यांना स्टेबल करायला जातोय मी. म्हणजे तुला म्हणायचंय माझ्यामुळे ते अनस्टेबल होतील? दिस इज रेडिक्युलस विक्रांत. नसता हट्ट करू नकोस, किती वेळ नाहीये. विक्रांत, कशी आहे तब्येत त्यांची? खूप विकनेस आहे, सारखे अस्वस्थ आहेत. बघू. राहू द्या, राहू द्या, तुम्ही झोप. तुम्ही व्यवस्थित आहात, काही काळजी करू नका. दीर्घ श्वास घ्या, सावकाश 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 सावकाश. हळूहळू सोडा. करेक्ट, व्हेरी गुड. तुम्ही व्यवस्थित आहात, सगळं नॉर्मल आहे. मी आता तुम्हाला एक गोळी देतो, ती घेतली की तुम्हाला एकदम बरं वाटेल. थोडस उठून बसता. सावकाश सावकाश सावकाश. ठीक आहे, सावकाश. हे असं किती दिवस चालायचं हो? आजची रात्र फक्त काळजी घ्यावी लागेल. उद्या एकदम ठणठणीत होतील ते. बघितलं ना, इतकं मनाला लावून घेतात ना सगळं, आणि मग हे असे आजारी पडतात. पाणी घ्या. आजी, तू नको काळजी करू. आता मी आहे ना, तू फक्त यांच्याकडे लक्ष दे आता. हो, ऍक्च्युली मानसी तू सुद्धा झोप, तुम्ही दोघे झोपा, मी आहे. नाही हो, पण तसंही मला तब्येत मॉनिटर करायची आहे त्यांची. डोंट वरी, इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब. मी आहे जागा, तुम्ही झोपा. प्रश्नाचं उत्तर नाही ना मिळालं की अस्वस्थ व्हायला होतं. प्रत्येक वेळी तुम्हीच प्रयत्न करावेत असं कुठे म्हटलं मी? तू प्रयत्न करणं सोडणाऱ्यातली मुलगी नाहीयेस. खरंच मी परत त्या विषयावर बोलायला नाही आलीये, मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आलीये. देऊळ काय वाईट जागा आहे? पण जी कॅफेमध्ये जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे.